नमस्कार, आकाशदूतच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. अखेर वाचनालयाचे कुलूप उघडले. लाखांदूर येथील नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी प्रोटोकॉल न पाडल्याचा ठपका ठेवल्याने रद्द झालेल्या वाचनालयाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या स्वेवादात सापडलेले बहुचर्चित नगरपंचायत वाचनालयाचे अखेर नगरपंचायतच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज बुधवारी कुलूप उघडले. मंगळवारला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाचनालय सुरू न झाल्यास कुलूप तोडणार असा इशारा नगरपंचायत प्रशासनाला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्याने अखेर नगरपंचायतमधील तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी बुधवारला सर्वप्रथम पुढाकार घेऊन मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत वाचनालयाचे कुलूप उघडले असल्याने आता नगरपंचायतचे मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. लाखांदूर येथील नगरपंचायत वाचनालयाचे सुसज्जीकरण केल्यानंतर नव्याने मंगळवारला लोकार्पण सोहळा येथील मुख्याधिकारी डॉक्टर सौरभ कावडे यांनी आयोजित केला होता. मात्र त्यासाठी प्रोटोकॉलचे पालन करण्यात न आल्याचा ठपका ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर चांगली जुगलबंदी झाल्याने मुख्याधिकारी डॉक्टर कावडे यांनी लोकार्पण कार्यक्रम रद्द करून टाकला. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वाचनालय सुरू झाले पाहिजे अशी मागणी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेटून धरली होती. त्यानंतर स्थानिक नगरपंचायतचे तत्कालीन पदाधिकारी यांनीही मुख्याधिकाऱ्यावर ठपका ठेवीत वाचनालयाचे कुलूप उघडून विद्यार्थ्यांसाठी खुले करून द्यावे अशी मागणी केली. मुख्याधिकारी डॉक्टर सौरभ कावडे लोकार्पण सोहळा रद्द करून सुट्टीवर गेल्याने जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने अखेर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी DPO जाधव यांच्याशी चर्चा करून आज बुधवारला वाचनालय सुरू करावे अशी दूरध्वनीवरून चर्चा करून मागणी केली. न झाल्यास कुलूप तोडणार असा इशारा दोन्ही पक्षांनी दिला होता. आज बुधवारला जिल्हा तसेच नगरपंचायत प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने नगरपंचायतचे माजी पदाधिकारी यात माजी नगरपंचायत अध्यक्ष सौ भारती दिवटे, माजी अध्यक्ष सौ नीलम हुमने, गटनेता तथा भाजपा तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, माजी नगरपंचायत उपाध्यक्ष नरेश खरकाटे, प्रल्हाद देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य भाजपा पदाधिकारी नगरपंचायतमध्ये जाऊन वाचनालय सुरू करण्याची मागणी केली. मात्र आजही मुख्याधिकारी डॉक्टर सौरभ कावडे गैरहजर असल्याने पुन्हा निर्णय कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी अखेर पुढाकार घेऊन वाचनालयाचे कुलूप उघडून विद्यार्थ्यांसाठी खुले करून दिले. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एक आठवड्यापूर्वीच वाचनालय सुरू करण्याची मागणी केली होती. लोकार्पण सोहळा रद्द झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाचनालय सुरू करण्यासाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्याकडून कुलूप उघडण्यात आले तर आपल्या मेहनतीवर पाणी फिरेल या विवंचनेत भाजपने सर्वप्रथम पुढाकार घेऊन स्वतःच कुलूप उघडून दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चांगलीच आग पकड झाल्याने त्यांनी आता गुंडगिरी करून वाचनालयाचे कुलूप उघडणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. एक मात्र खरे की दोन्ही पक्षाच्या वादात अनेक महिन्यापासून कुलूप बंद असलेले वाचनालयाचे कुलूप उघडले गेल्याने आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध झाली आहे. इकडे नगरपंचायत मुख्याधिकारी डॉक्टर सौरभ कावडे यांच्या अनुपस्थितीत हा सर्व प्रकार घडल्याने आता मुख्याधिकारी डॉक्टर कावडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.